इयत्ता 10वीचे गुणवंत आणि हुशार विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्यस्तरावरील राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा 17 नोव्हेंबरला तर राष्ट्रीय NTS स्तरावरील परीक्षा 10 मेला घेण्यात येणार आहे. 10वीच्या होतकरू विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येते. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना PhD पर्यंत दर महिन्याला शिष्यवृत्ती देण्यात येते. यात 11वी आणि 12वी साठी 1,250 रुपये पदवी तसेच पदव्युत्तर पदवीसाठी प्रति महिना 2,000 रुपये आणि PhD 4 वर्षांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. 10वी शिकणारा किंवा 17 क्रमांकाचा अर्ज भरून परीक्षा देणारा विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. देशात साधारण 2,000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. राज्यातील 774 विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी पात्र होतात. या परीक्षेसाठी 150 रुपये शुल्क भरून अर्ज करता येतो तर 450 अतिविलंब शुल्कासह 25 सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आली होती. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा 10 मे रोजी होणार असल्याचं परिषदेने जाहीर केलं आहे.